शहरातील विविध उद्यानांबाहेर उभ्या केलेल्या दुचक्या चोरून नेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट 3 पथकाने अटक केली आहे. आसिफ गुलाब शेख आणि अमित शिवाजी चव्हाण अशी या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, भानुप्रताप बर्गे यांनी माहिती दिली. विविध पोलीस ठाण्यात दाखल वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट 3 पथक करीत होते. सातारा जिल्ह्यातील पारगाव खंडाळा येथील 2 युवक शहरात येऊन दुचाक्यांची चोरी करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांना मिळाली. त्यानुसार पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशीमध्ये दोघांनी पुणे शहर आणि ग्रामीण भागातून दुचाकींची चोरी झाल्याची माहिती दिली. त्यांच्याकडून 5,05,000 रुपयांच्या 17 दुचाक्या जप्त केल्या आहेत. दोघा आरोपींना दारू पिण्याचे व्यसन आहे. ते दोघे पुणे शहरात येताना एसटीने येत असत. तसेच बनावट चावीने लॉक उघडून दुचाकी चोरून नेत. त्यांनी दारू पिण्यासाठी पैसे मिळावेत यासाठी चोरलेल्या दुचाकी अवघ्या 2,000 ते 5,000 रुपयात ग्रामीण भागात विक्री केल्या होत्या. अधिकाऱ्यांनी एका मोठ्या कारवाईमध्ये 2 आरोपींकडून 17 वाहनं मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत. साधारणतः 5,00,000 रुपयांच्या या मोटरसायकली आहेत आणि यामध्ये हडपसर, भारती विद्यापीठ, यवत आणि भोर या 4 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडले होते ते डिटेक्ट करण्यामध्ये युनिट 3 अधिकाऱ्यांना यश मिळालेलं आहे. दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तेजस प्रकाश गोंधळे या इस्मानी एका हॉटेलमध्ये आपल्या मित्रमैत्रिणींसोबत तो गेला होता. तिथे बाजूच्या टेबलवरून काही शेरेबाजी झाल्यामुळे त्यांनी हवेमध्ये त्याच्या लायसन्स वेपनमधून फायर केले. या प्रकारची माहिती क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना मिळाली. ही माहिती अधिक डेव्हलप करण्यात आली. त्यानंतर संबंधित इस्माला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या केलेल्या इंट्रोगेशनमध्ये त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी जे राऊंड फायर केले त्याच्या रिकाम्या पुंगळ्या आपल्याला आपण जप्त केलेल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त तिथल्या CCTV फुटेजमध्ये सुद्धा ही घटना दिसून आलेली आहे. या इस्माकडे हे लायसन्स वेपन होतं. या लायसन्स वेपनचा त्यांनी सार्वजनिक ठिकाणी त्यांनी गैरवापर केला. हे आर्म ॲक्टच्या अंतर्गत असलेल्या नियमांचं उल्लंघन त्यांनी केलं. त्यामुळे त्याच्याविरुद्ध आपण पोलीस स्टेशन मुंढवा येथे गुन्हा दाखल केलेला आहे. 2 जे चोर होते हे खंडाळा साताऱ्यामधल्या खंडाळ्यातले हे रहिवासी आहेत आणि त्यांच्याकडून आपण एकूण 17 मोटरसायकल जे आहेत ते आपण जप्त केलेले आहेत. अजून आपण सातारा पोलिसांशी संपर्क करून आणि नजीकच्या जिल्ह्यातल्या पोलिसांशी संपर्क करून या आरोपींचा काही प्रिव्हियस रेकॉर्ड आहे का याची पण माहिती घेतो आहे.